पार्थ पवार तुमचा विश्वास सार्थ ठरवेल. सुनीताराताई अजित पवार यांची ग्वाही. ऑनलाइन बातमी यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा. विद्यमान खासदार तुमच्याकडे किती वेळा आले याबाबत मला सांगता येणार नाही, परंतु पार्थ या पुढील काळात नक्कीच या भागात येऊन सर्वांना भेटेल. तुम्ही ठेवलेला विश्वास तो सार्थ ठरवेल अशी ग्वाही सुनीताराताई अजित पवार यांनी कामोटेकरांना दिली. सुनीताराई यांनी रविवारी पार्थ यांच्या प्रचारार्थ कामोटे वसाहतीचा दौरा केला. यानिमित्ताने त्यांनी विविध सोसायट्या, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थांना भेटी देत गढाळाच्या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, अशोक जानोरकर, किशोर देवदेकर, युवा नेते तुषार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संदीप म्हात्रे, सरचिटणीस शशिकांत करंजुले, सुनील ढेंबरे, नगरसेवक प्रमोद भगत, मयूर मोरे, स्वप्नील काटकर, बबन पवार, अजिनाथ सावंत, भाऊ पावडे, अजित नाळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आपण सर्व स्वतःचे अध्यक्ष आणि माझ्या महिला भगिनी काय सांगणार, कारण इथे सगळे आपलीच माणसं दिसतात. मी जरी इकडच्या भागासाठी नवीन असले तरी माणसं ही आपलीच आहेत. मला असं वाटतं की आपल्याला काही सांगायची आवश्यकता नसावी, तरी सुद्धा या निमित्तानं आपल्या सर्वांची भेट घेण्याची मला जी संधी मिळाली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडंफार बोललं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की पार्थ पवार हा तरुण आपल्या लोकसभेसाठी उभा आहे. मला माहिती नाही तुम्हाला यावेळेस त्याच्या पूर्वीचे जे सध्या खासदार आहेत ते तुम्ही पाहिलेत की नाही, किंवा त्याने काही तुमच्यासाठी काम केलेत की नाही. मला एवढंच माहिती आहे की पार्थ पवारांची उमेदवारी इकडच्या सगळ्या लोकांच्या मागणी स्थळ मिळालेली आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी त्याला तुमची सेवा करण्याची संधी दिलेली आहे, आणि तो त्या संधीचं नक्कीच सोनं करेल असं मला वाटतं. ज्या काही तुमच्या समस्या असतील, ज्या काही तुमच्या अपेक्षा असतील एका खासदाराकडून, त्या सर्व करण्यासाठी तो सक्षम आहे. प्रमाणात सांगितलं की आपण पार्थ पवारांना का मतदान केलं पाहिजे. तसेच जितेंद्र पवार यांनी सुद्धा सर्वच विषयावरती प्रकाश टाकलेला आहे. मी आज एवढंच सांगू इच्छिते की पार्थ पवार जरी पवार घराण्याचा असला तरी त्याची उमेदवारी ही आपल्या सर्वांच्या मागणीनुसार मिळालेली आहे. आणि मला असं वाटतं की आपला विश्वास, आपण दाखवलेला विश्वास आणि आपण केलेली मागणी, नक्कीच तो अत्यंत चांगल्या रीतीने आपली सेवा करून ते सिद्ध करून दाखवेल. आणि म्हणूनच मला आपल्या सर्वांना एकच विनंती करायची आहे की येत्या 29 तारखेला मतदान आहे. घड्याळ हे आपलं चिन्ह आहे, त्या चिन्हासमोर जो बटन दाबून आपण सर्वांनी जास्तीत जास्त मताधिक्याने श्री पार्थ पवारांना निवडून द्यावं. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा 9321997413.